मुलांनो गुड मॉर्निंग. लक्ष द्या इकडे. विषय मराठी. काल आपण चौदार तळ्याचे पाणी ही कविता पाहिली. आज आपल्याला पाठ 14 मिठाचा शोध. मिठाचा शोध हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. आपली आता ही रिव्हिजन सुरू झालेली आहे. बघा एक चित्र दिसतंय तुम्हाला. एक माणूस आहे, त्याचे केस वाढलेले, दाढी वाढलेली, अंगावर कपडे नाही. म्हणजेच काय की हा माणूस खूप वर्षापूर्वीचा आहे. त्या काळाला अश्मयुग असं म्हटलं जायचं. अश्म म्हणजे दगड. अश्म म्हणजे दगड. जी अवजारं आहे, हत्यारं आहे, हे सगळं काही तो दगडाने बनवायचा, म्हणून त्याला अश्मयुग असं म्हटलेलं आहे. त्या काळातलं हे चित्र दिसतंय. आणि त्या झाडाच्या बाजूला बघा काहीतरी हरणं दिसत आहेत. आणि ते त्या झाडाजवळ ते काहीतरी खाताना दिसत आहे असं हे चित्र दिसत आहे. नेमकं काय आहे या पाठामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. पेज नंबर 49 काढा. सगळ्यांनी शब्दावर बोट ठेवा. फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीतही नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खात असे तीही तशीच अळणी, म्हणजे मिठाशिवायच. आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकत नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. बघा काय सांगितलेलं आहे. ही इतकी जुनी गोष्ट आहे, इतक्या वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेस मनुष्य जो आहे तो जंगलामध्ये गुहेत राहायचा. गुहेमध्ये का राहायचा? कारण त्या ठिकाणी त्याला ऊन वारा पाऊस यापासून त्याचं संरक्षण व्हायचं. आणि गुहा ही नदीच्या किंवा पाण्याच्या जवळच असते. पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे. आणि तो गुहेत राहत असे आणि खात काय असे, कंदमूळ खाऊन पोट. कंदमूळ म्हणजे जमिनीच्या खाली येणारं जे मूळ आहे, गोड लागतं ते कंदमूळ. ते तो शिकार करायचा प्राण्यांची आणि खायचा. अरे मुलांनो, त्याला हेही माहीत नव्हतं की मांस हे शिजवून किंवा भाजून खावं लागतं. अन्नसुद्धा शिजवून किंवा भाजून खावं लागतं, ते तो कच्चंच खात असे. एवढंच काय तर त्याला मीठ काय आहे आणि भाजीमध्ये ते किती आवश्यक आहे, वरणामध्ये ते किती आवश्यक आहे हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हतं. एवढा तो अडाणी होता आणि एवढ्या वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. मिठाशिवाय आपण आज काही खाऊ शकत नाही. मिठाशिवाय म्हणजे अळणी. मिठाशिवाय म्हणजे अळणी. बघा एखाद्या वेळेस तुम्हाला आठवत असेल, तुमच्या आईनं भाजी किंवा स्वयंपाक केल्यानंतर वडील जेवायला बसतात आणि ते वरून मीठ घेतात. काय ग, काय भाजी आळणी केली? आळणी करणे म्हणजे त्याच्यात मीठ टाकलेलंच नाही. त्याच्यात मीठ टाकलेलंच नाही. लक्षात तुमच्या. तर मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं. पुढचा पॅरेग्राफ. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं त्या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं, पण त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे, ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून. बघा मग एक दिवस काय झालं, जंगलामध्ये एक आदिमानव, म्हणजे त्या काळच्या मानवाला आदिमानव म्हटलेलं आहे. आदिमानव जंगलामध्ये भटकंती करत होता शिकारीसाठी. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की काही हरणं एका ठराविक झाडाच्या बुंद्यापाशी जातात आणि जिभेने त्या झाडाचा बुंदा जो आहे तो चाटतात. याला आश्चर्य वाटलं की काय करत असेल हे. कुतूहल निर्माण झालं त्याच्या मनामध्ये. आणि मग त्याने विचार केला की हे काय बरं करत असेल, हे काय चाटतात तिथे रोज येऊन. त्यानं एक दिवस पाहिलं, दोन दिवस पाहिलं, तीन दिवस पाहिलं आणि मग त्याने ठरवलं की हे हरणं जे करतात, हे हरणं गेल्यावर आपण सुद्धा इथं हे दगड चाटून पाहायचा का.
काय आहे ते समजल आपल्याला. तो दगड, हां त्याच्या खालचा पॅरेग्राफ, त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिलं तर काय एक वेगळीच पण मजेशीर चव त्याच्या जिभेला जिभेवर रेंगाळायला लागली. त्याला ती खूप आवडली. तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला. बघा हरणं जसे रोज येऊन दगड चाटू लागले तसाच तो आदिमानवसुद्धा येऊन रोज दगड चाटू लागला. का चाटू लागला? कारण त्या दगडाला चाटल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक मजेशीर अशी चव आहे, वेगळी चव आहे आणि ती पुन्हा पुन्हा घ्यावी असं त्याला वाटू लागलं आणि म्हणून तो तिथे येऊन रोज तो चाटू लागला. तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला? तो होता खनिज मिठाचा दगड. खनिज मिठाचा दगड, मीठ, खनिज मीठ म्हणजे त्याला आपण सैंदव मीठ म्हणतो. खनिज म्हणजे जमिनीमधून जसाचा तसा काढलेला किंवा जमिनीवर जसाचा तसा तयार झालेला त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता वापरण्यात आलेलं मीठ म्हणजे आपण त्याला म्हणतो खनिज मीठ म्हणजेच सैंदव. म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण? सैंदव मीठ. बघा उपवास केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची आजी आई हे सैंदव मीठ घालते आणि आपण जे भाजीमध्ये टाकतो ते पांढरं शुभ्र असतं. त्याच्यावर कारखान्यामध्ये प्रक्रिया करतात, हे सैंदव मीठवर काही प्रक्रिया करत नाही. जसं जसं असतं म्हणून ते पिवळसर किंवा काळसरसुद्धा कधी कधी असतं. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडाचे त्यानं दोन तुकडे केले, ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला. त्याला आता जीवनात खूप मजा येऊ लागली. हाच दगड फळ खातानाही तो चाटू लागला. असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले. मग त्यानं आधीच्या जागेवर आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव राहिली नव्हती. मग त्या आदिमानवाला पुन्हा बेचव आळणी जेवण खाणं भाग पडू लागलं. आता त्याला शांतपणे बसून राहावे ना. त्या दगडाचा शोध घेण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही. आता बरे काय करावे असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपते अशा जागेवर येऊन ठेपला. बघा याच्या अगोदर आपण काय पाहिलं की त्यानं ते दोन दगड उचलले आणि आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवले. कंदमुळं खाताना तो दगड चाटायचा, फळं खाताना तो दगड चाटायचा, असं तो रोज चाटू लागला. त्याला एक वेगळी चव त्याच्यातून येऊ लागली पण रोज चाटल्यामुळं काय झालं मुलांनो, एक दिवस असा आला की ते दगड संपून गेले चाटून चाटून पूर्ण. मग तो त्या गुहेमध्ये गेला, तिथून त्यानं आणले आपल्या त्या झाडाजवळ जिथं हरणं दगड चाटायचे, परंतु त्याच्यामध्ये तेवढी चव आता राहिली नाही. आता शेवटी माणूस होता, माणसाला नवीन नवीन शोध लावण्याची शोध तो लावत असतो आणि म्हणून तो त्या दगडाच्या शोधासाठी भटकंतीसाठी पूर्ण अरण्यात फिरला आणि मग एक दिवस जंगलाचं जे शेवटचं टोक आहे जिथे जंगल संपतं त्या ठिकाणी तो गेला. तिथे गेल्यानंतर पुढे काय होतं हे आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. इथपर्यंत समजलं तुम्हाला? चालेल. पान नंबर 49 मी जे शिकवलेलं आहे ते शुद्धलेखांच्या वेळेवर लिहून काढा. जोड शब्द जे आहे त्यांचं वाचन, त्यांचा उच्चार हा बरोबर करा व्यवस्थित. आता पान नंबर 50 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. समजलं सगळ्यांना? थँक्यू.